तर तुम्ही माझी पूजा बघितली असेल, केली कशी केली तर. आणि आता मी आले दीक्षाभूमीवर पुन्हा स्टॉलवर. कसं काल आम्ही संध्याकाळी आलो होतो, आज चला म्हटलं आता 2 वाजता वाजले होते आम्ही तेव्हा इथे आलो. आणि हा दुसऱ्या साईडनं आलो आम्ही, हा स्टेशनच्या इकडल्या साईडनं. हा नवीन रस्ता आहे यावर्षी पासून इथे स्टॉल चालू झाले, तर हा नवीन रस्ता असल्यामुळे गर्दी छान अशी विभागल्या गेली, जेणेकरून जे एका जागी खूप गर्दी होती त्यामुळे आता थोडीशी मोकळं वाटते. आणि हे बघा, सतत झाडूवाले इथे असतात, कचरा खाली टाकलेला सतत इथून लोक असतात, संस्था असतात काही, त्या स्वतःहून पुढं येऊन साफसफाईमध्ये भाग घेतात. आणि हे बघा इथे किती सुंदर बाबासाहेबाची मूर्ती आहे. मी तुम्हाला म्यूट याच्यासाठी करतो, इतके बाबासाहेबांचे गाणे चालू होते ना इथे भरपूर, आणि खूप मस्त गाणे चालू होते. आणि तुम्हाला तर माहीत आहे, मला तर गाणे चालू असले तर मला खरंच. मग तिथून आम्ही निघालो. आणि इथे बघा, इथे आता चहाचा स्टॉल पण आहे, चहानंतर मसाले भातचा स्टॉल आहे. गर्मी खूप होत होती आणि गर्मीचा असर तुम्हाला दिसत असेल, पाऊस आणि ढगाळ वातावरण भरपूर होतं. आणि पाऊस बघा किती जोरानं चालू आहे. आणि मग स्टॉलपाशी थोडंसं पुरी भाजीचा स्टॉल, कसं पावसाच्यामुळं मग थोडं थांबतं, तसंही कंटिन्यू राहत नाही, 1-3 घंट्याची गॅप असतं. कारण का कसं राहतं ना, काळून ठेवावं लागतं. तर इथं हा स्टॉल असतो, जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो आमचा स्टॉल कुठं असतो. आणि यामध्ये 15-20 जणं काम करतात, कारण का हे मोठा स्टॉल आहे. आणि खूप वर्षापासून आहे आम्हाला इथे, 10 वर्ष झाले यायला, त्यामुळं आम्ही 10 वर्षापासून इथे येत आहो. तर असा हा कार्यक्रम खूप लोक मिळून असतो, असं एकट्याचा नसतो, तेव्हाच हा कार्यक्रम सक्सेस होतो. तर आता पाऊस थांबला आहे, आणि पाऊस थांबल्यानंतर हे बघा लोकांची गर्दी चालू झाली आहे. आणि इथं आता पुन्हा आपलं भोजनदानाचं काम सुरू झालं आहे. आणि आतमध्ये खूप जावं लागतं, आतमध्ये पण असतं, पण रेल्वे जशी जशी सुटल्याबरोबर लोकांना ना भूक लागते, तर आल्याबरोबर मग थोडे लोक खातात आणि पुढं जातात. कारण का पैदल चालावं लागतो, जवळ नाही राहत. आणि सानंदला खूप आवडतं असं करायला, पण गरम असते पुरी भाजी, त्यामुळे त्याला मग जास्त हे करू देत नाही, त्याला आवडतो नाही काही, तर तो पुऱ्या तरी देतो मग. आणि म्हणूनच तो इथं वेळेतून वेळ काढून आम्ही इथे येत असतो. तर इथं सगळ्यांना आता चालू होतं. तर हे बघा, भाजी झाली रेडी, आणि खूप गरम असते ना त्यामुळं मग थोडंसं 2-3 जणं असतात. आणि हे सगळे कार्यकर्तेच आहे, काही असे स्पेशल माणसाने ठेवल्या आहेत एवढ्या पुऱ्या बघा. तर हे कसं एवढ्या की 5 मिनटात होत नाही, वेळ लागतो. आणि थोडा पाऊस थांबल्यानंतर पुन्हा थोडंसं, आता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळचे वाजले आहे इथे, वाजले आता 6:30, आणि 6:30 वाजता बघा किती गर्दी आहे. तर हे आता रेल्वेचे टायमिंग असतात, जसे रेल्वेच्या टायमिंगनुसार गर्दी इथं वाढते, म्हणजे 1-1.5 घंट्याने पुन्हा अशीच गर्दी होते. आणि आताच अर्थात आजचा शेवटचा दिवस दसऱ्याचा आहे, त्यामुळं आज तर गर्दी असणारच, आणि रात्रीचे 12 वाजेपर्यंत अशीच गर्दी असते. तर हे इथेच थांबतात आणि आता आम्ही जाणार आहे घरी, कारण का मुलांचे एक्झाम आहे, सानांचा उद्या पेपर आहे, त्यामुळे त्याला पण अभ्यास करायचा होता. तर आम्ही चाललो आहे आणि गर्दी बघा, तुम्हाला लाईव दाखवत आहे मी गर्दी किती आहे, खरंच असते. आणि बघा किती एजेड लोक आहे याच्यामध्ये, यंग मुलं आहेत, आणि किती आतुरतेनं इथं येतात. तर एवढ्या दूर येऊन त्यांचं जेव्हा ते दीक्षाभूमीवर जातात तेव्हा त्यांचं समाधान होते, आणि त्यांच्या चेहऱ्याचा आनंद तुम्हाला खरंच बघायला मिळेल ना. इतका उत्साह असतो लोकांमध्ये, खरंच मला नवल वाटतं. लहान असो छोटं असो, काकीत घेऊन जातात, पाठीवर घेऊन जातात, आज कोणी बिना चपलेचं सुद्धा इथे येते, बरं असं नाही. आणि गाड्या बघा तुम्हाला दिसत असेल, तर ही बघा गर्दी वाढतच आहे. आणि हे संध्याकाळचे फक्त 6:30 झाले आहे. कालची गर्दी तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलीच आणि ही आजची गर्दी आहे. आज तर भरपूर लोक, गाड्या भरपूर चालू झाल्या आहे. आणि बघा कोणाला बरं नसलं तरी असे, म्हणजे लोकांची गर्दी तुम्हाला कंटिन्यू बघायला मिळत असेल आणि दिसत पण आहे. तर आता पुरी भाजी पुन्हा काढणं चालू आहे, आणि काही लोकांना रस्ता माहीत नाही राहत तर ते विचारतात, कारण का इथून पण 1/4 घंटा पैदल लागतो, कारण का इथून आतमध्ये पुष्कळ अंदर आहे दीक्षाभूमी, आतमध्ये गाडी जात नाही आणि ट्रॅफिक जाम होतं नंतर, त्यामुळं आतमध्ये जास्त गाड्या अलाव नाहीत. तिथून लोक ज्यांचे घर आहेत तेच गाड्या जातात, आतमध्ये गाडी जातच नाही, तर त्यामुळे लोक पैदल जातात. आणि कसं गाडीवाले कमी, रेल्वेने गाड्याने बसने आले लोक असतात, त्यामुळे पैदल जाणारे जास्त असतात. आणि इथून रेल्वे जवळ, रेल्वेचं अजनी स्टेशन जवळ आहे इथून, त्यामुळे इथं गर्दी जास्त असते. तर हा स्टॉल पण याच ठिकाणी मस्त म्हणजे छान आहे, जेणेकरून इथून जाताना लोक पहिले इथून खाऊन जातात. तर अशी गर्दी
आणि हे वरून काढलेला फोटो आहे, बघा किती लाखो लोक होते. तर दीक्षाभूमीवरची गर्दी आणि दसऱ्याच्या दिवशीची खासकर भरपूर गर्दी होती. पाऊस होता असं वाटलं का गर्दी कमी होणार, पण बिलकुल नाही. दर म्हणजे 2 वर्षाची गॅप या वर्षी भरून निघाली आणि एवढी गर्दी होती आणि भरपूर लोकांनी दीक्षा पण घेतली तिथे. आणि मी दीक्षा म्हणून काय घेतलं तुम्हाला दाखवते. राष्ट्रीय चिन्ह जे असते ते घेतलं आहे मी, आणि मला हत्ती पण घ्यायची होती, पण हत्ती खूप महाग होते, 5000 रुपये जोडी होती आणि माझ्याकडे पैसे तेवढे नव्हते कॅशमध्ये. त्यामुळं मी मग म्हटलं दुसऱ्या दिवशी जाईल, पर दुसऱ्या दिवशी आतमध्ये एवढी गर्दी का तिथे उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. बरं झालं म्हटलं आम्ही आदल्या दिवशी जाऊन आलो. तुम्हाला दाखवते मी काय घेतलं तिथून. तर हे बघा, हे आहे अशोक स्तंभ आणि हे आपलं राष्ट्रीय प्रतीक चिन्ह आहे. आणि हे बघा सत्यमेव ज्योती, याच्यावर सम्राट अशोकांनी हे चिन्ह स्थापित केलेले होते. आणि हे बघा किती छान आहे. आणि याच्यावर खासियत म्हणजे बघा, याच्यात तुम्हाला सिंह हा आक्रमक दिसत नाही आहे आणि शांततेचं प्रतीकसुद्धा मानलं जातं. तर बघा किती सुंदर काम केलं आहे, किती मस्त काम केलं आहे याच्यावर. आणि हे मला भरपूर दिवसाचं घ्यायचं होतं आणि इथं जसं पाहिजे तसं दिसत नव्हतं. एक होतं छोटं, पण ते 2500 रुपयाचं होतं. हे 850 मिळालं आणि ते लखनौचे कारागीर होते, इथले कारागीर नव्हते. त्यामुळं त्यांची कारागिरी खूप सुंदर होती. हत्ती तर इतकी सुंदर होती ना, तुम्ही विचार नाही करू शकत इतके सुंदर होते. आणि वजनही खूप होते. तर बघू म्हटलं हे म्हणे नंतर बघू म्हणे कधी, कारण का दुसऱ्या दिवशी तिथे एवढी गर्दी होती का जाताच नाही आला आम्हाला. आणि हे घेतलं मी एक मेणबत्तीचं स्टँड. हे मेणबत्तीचं स्टँड पूर्ण खोलल्या जाते आणि खूप छान स्टँड आहे, पूर्ण हे केलं आणि वजनी पण आहे. लखनौचे जे कारागीर असतात त्यांची खरंच कारागिरी खूप सुंदर होती आणि मला हे खूप आवडलं होतं. जसं आवडलं तसं मी पटकन, आणि वजनी आहे, हलकं बिलकुल नाही आहे. 850 म्हणजे, आणि पंचधातूचं बनलेलं आहे. हे पित्तळचं नाही आहे, पंचधातूचं आहे. याची शायनिंग अशीच राहते आणि खूप भारी आहे, वजनी आहे. तर हे 850 झालं. हे 300 रुपयाचं स्टँड झालं आणि स्टँड पण फार छान आहे. हे तर मी आता बघू हॉलमध्ये वरतं ठेवते, नाहीतर मग मागे पुढे याच्यासाठी एखादी छान जागा हे करते मग तिथे ठेवल. तर आता तर मी सध्या काल याची तुम्ही बघितलं सर माझ्या स्तूपमध्ये होतं हे, आणि आता काढलं मी याला. आता बघू याला कुठे ठेवायचं, तर नाहीतर मी आतमध्ये ठेवून देईल. कारण का हे वर्तन याची जे आहे ना साफसफाई नीट होत नाही मग, कारण की हे आतमध्ये पण धूळ जाते. याच्यात याच्यावर काहीतरी लावून ठेवावं लागेल. आणि पुस्तकं आणले तर पुस्तकं पण दाखवते तुम्हाला. तर हे आणलं आहे मी कोल्हाट्याचं पोर किशोर शांताबाई काळे. यांना खूप पुस्तकं आवडतात. मराठा कुंभी समाजाची दशा आणि दिशा हे पण आणलं आहे. आणि देशमुख यांनी लिहिलं आहे राष्ट्रजागृती लेखमाला पुष्प सहावे. एक हे पुस्तक आणलं आहे आणि एक ॲक्ट्रेसिटी ॲक्ट एक हे पुस्तक आणलं आहे. तुम्हाला नवीन काही चेंज झाले याच्यामध्ये तर ते याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. जे चेंज झाले आहे ते तर आपल्याला काही गोष्टी ह्या माहीत असलेल्या बऱ्या राहतात. आणि फकीरा अण्णाभाऊ साठेंचं पुस्तक आणलं आहे. तर याला आता वाचेल, पुस्तक वाचताना गडबडीत नाही वाचायला लागत. तर पहिली सुरुवात मी याच्यापासून केली आहे. तर हे आज याची सुरुवात आजपासून केली आहे. तर ह्या वस्तू मी तिथून आणल्या आहे. आणि यावर्षी पुस्तकांची एवढी विक्री झाली खूप विक्री झाली यावर्षी तिथे. तर दीक्षाभूमीवर आल्यावर पुस्तकं घेतल्याशिवाय राहावं वाटत नाही, कारण तिथे पुस्तकं भरपूर असतात आणि खूप चांगल्या विषयांची पुस्तकं तिथे असतात. तुम्ही नागपूरला कधी आले तर नक्की जाण. आणि तुमच्या घरी हे पण आपलं राष्ट्रीय प्रतीक चिन्ह हे सुद्धा असणं आवश्यक असलं पाहिजे आपल्या घरी. आणि याच्यावर 4 चिन्ह दिल्या तुम्हाला माहीत आहे, याचं महत्त्व पण माहीत. तर ही छोटी शॉपिंग केली मी, कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि 2 व्हिडिओला जे मागच्या मला बऱ्याच जणांनी म्हटलं ताई आम्हाला दीक्षाभूमीला येता नाही आलं, पण तुमच्यामुळे आम्हाला दीक्षाभूमीचं दर्शन झालं. तर फार चांगलं वाटलं आपल्यामुळे. नाही घरात बसून तर ज्यांना येता नाही आलं नागपूरला त्यांना घरात बसून दर्शन मिळालं. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही ब्लॉग घेऊन तुमच्याशी, नक्की शेअर करेन काही माहिती. आणि तोपर्यंत जय भीम, जय शिवराय आणि बाय बाय.